प्रतापनगर पुलिस स्टेशन अंतर्गत फ्रेंड्स कॉलोनी शनिवार को रात करीब 2:30 बजे सेंधमारी की घटना सामने आई है। इस सेंधमारी में करीब 450 ग्राम सोने के जेवर चोरी हो गए थे। आरती नगर पुलिस स्टेशन की टीम ने 24 घंटों में सीनियर इंस्पेक्टर विद्या जाधव के आदेशानुसार सीसीटीवी फुटेज के माध्यम से ढूंढ निकाला और गिरफ्तार किया। अमोल महादेव राउत नामक आरोपी से पुलिस ने रिकवरी कर ली है। वह बुप्टीपुरी का रहने वाला है। आरोपी सब्जी का धंधा करता है। वह इससे पहले भी चोरी और सेंधमारी की घटनाओं को अंजाम दे चुका है। पुलिस आगे की कार्रवाई कर रही है, ऐसी जानकारी डीसीपी लोहित मतानी ने दी। प्रतापनगर पुलिस स्टेशन मध्ये शनिवार रात्री 2:30 वाजताचे सुमारास न्यू फ्रेंड कॉलोनी मध्ये एका घरामध्ये घरफोडी झालेली होती आणि त्या घरफोडी मध्ये जवळपास 450 ग्राम सोन्याची जे दागिनी आहे, जे ज्वेलरी आहे, ते गेली होती। आणि जे आर पी नगर पोलिसांची टीम आहे, सीनियर इन्स्पेक्टर विद्या जाधव, ते त्यांच्या अधीनच त्या टीमनी 24 तासामध्ये ते आरोपीला सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न केलेला होता आणि ते निष्पन्न करून त्यानंतर त्यांनी त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांनी 100% रिकव्हरी पण केलेली आहे। आरोपीचं नाव आहे अमोल महादेव राऊत, जे बुट्टीबोरीचा राहणार आहे आणि ते हॅबिच्युअल चोर आहे आणि त्यांनी मागे पण काही घरफोडी आणि चोरी केलेली आहे। ते आरोपी आहे, ते हॅबिच्युअल चोर आहे, ते रेग्युलर त्यांच्यावर मागेची घरफोडी पण आहे, पण ते भाजीपाल्याचे काम करत आहे। सर, मुद्देमाल किती जप्त झालेला आहे? मुद्देमाल आता सगळा मुद्देमाल जप्त झालेला नाही आहे, पण त्यांनी कबूल केलेला आहे आणि ते आता पी सी आर आम्ही घेतलेला आहे त्यांच्या आणि ते त्यांच्या सगळ्या मुद्देमाल जप्त होणार आहे।